हेलो एवरीवन, आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 4 केमिकल कायनेटिक्स। तर लेक्चर नंबर 4 केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण आज पाहणार आहोत सेकंड ऑर्डर रिएक्शंस। व्हाट इज मीन बाय सेकंड ऑर्डर रिएक्शन? द रेट ऑफ रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू सेकंड पावर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट। चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट्स। कंसिडर ए रिएक्शन 2A, इट गिव्स प्रोडक्ट्स, और ए प्लस बी इट गिव्स प्रोडक्ट्स। तर या रिएक्शन्स मध्ये ए आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन हे कसं आहे? इक्वल कॉन्सन्ट्रेशन आहे। तर आपल्याला सिलेबसला इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर सेकंड ऑर्डर रिएक्शन्स फॉर इक्वल कॉन्सन्ट्रेशन आहे। इक्वल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ए इज इक्वल टू बी, म्हणजे एचं कॉन्सन्ट्रेशन हे समजा 0.1 मोलार आहे आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन पण 0.1 मोलार आहे। म्हणजे ह्या दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? इक्वल आहे। अनइक्वल म्हणजे काय? याचं 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन असेल आणि याचं 0.2 मोलार कॉन्सन्ट्रेशन असेल, बरोबर। तर आपल्याला सिलेबससाठी काय आहे? इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर सेकंड ऑर्डर रिएक्शन्स फॉर इक्वल कॉन्सन्ट्रेशन्स, म्हणजे आपल्याला हे सिलेबसला आहे आणि हे सिलेबसला आपल्याला नाही आहे। म्हणून आपण बघूया रेट इक्वेशन्स फॉर इक्वल कॉन्सन्ट्रेशन सेकंड ऑर्डर रिएक्शन। सेकंड ऑर्डर रिएक्शन्स, सपोज ए रिएक्शन्स ए प्लस बी इट गिव्स प्रोडक्ट, ए प्लस बी इट गिव्स प्रोडक्ट हैविंग अ इक्वल कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट ए एंड 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट बी, मीन्स ए इज इक्वल टू बी। कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट बी, ह्या दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? इक्वल आहे। सपोज ए इज अ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, ए इज अ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स एक्स, मीन्स फर्स्ट ऑर्डरमध्ये आपण बघितलं होतं ए मीन्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, तसंच आपण सेकंड ऑर्डरमध्ये पण पाहत आहोत एक्स इज इक्वल टू रिएक्टंट, रिएक्टंट इज कन्वर्टेड इनटू, रिएक्टंट इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट, प्रोडक्ट विथ टाइम टी एंड चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स। चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स आपल्याला माहित आहे, ए मायनस एक्स मीन्स चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स। तर या ठिकाणी बघूया आपण ए मायनस एक्स इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स। या ठिकाणी दोन रिएक्टंट्स आहेत, एक रिएक्टंट्स ए आहे आणि दुसरा रिएक्टंट्स कोणता आहे याच्यामध्ये बी आहे। वी नो दॅट रेट ऑफ रिएक्शन्स, रेट ऑफ रिएक्शन इज प्रपोर्शनल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स, रिएक्टंट्स ए एंड रिएक्टंट्स बी। देअरफोर डी एक्स अपॉन डी टी मीन्स रेट ऑफ रिएक्शन्स फॉर सेकेंड ऑर्डर रिएक्शन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ए मायनस एक्स। चेंज इन कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आहे ए मायनस एक्स। फॉर ए अँड बी असेल तर काय असणार आहे? रेस टू टू असणार आहे। रिएक्टंट ए अँड रिएक्टंट बी म्हणजे दोन्हीसाठी आहे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स, म्हणजेच काय असणार? ए मायनस एक्स रेस टू टू। हे जर आपण प्रोपोर्शनॅलिटी साईन काढलं तर काय येणार आहे या ठिकाणी? डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू के इंटू ए मायनस एक्स रेस टू टू। व्हॉट इज मीन बाय के? के मीन्स रेट कॉन्स्टंट, रेट कॉन्स्टंट। आपल्याला रेट कॉन्स्टंटच कॅल्क्युलेट करायचा आहे सेकंड ऑर्डरचा, रेट कॉन्स्टंट फॉर सेकंड ऑर्डर रिएक्शन, सेकंड ऑर्डर रिएक्शन। त्यानंतर आपण या ठिकाणी स्पेस तयार करूया। स्पेस तयार केला म्हणजे आपल्याला पुढचं एक्सप्रेशन लिहायला जागा मिळेल। या ठिकाणी आपण स्पेस तयार केलेला आहे, त्या ठिकाणी बघा
हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन, ह्या इक्वेशनला काय करायचं, रीअरेंज करायचं, म्हणजे डी टी टर्म्स आपण या ठिकाणी पाठवू, ए मायनस एक्स टर्म्स आपण या ठिकाणी पाठवू, म्हणजे काय येईल, डी एक्स अपॉन ए मायनस एक्स रेस टू टू इज इक्वल टू के इंटू डी टी. फक्त काय केलेलं आहे आपण या ठिकाणी, ही ही टर्म्स आपण या ठिकाणी पाठवली आणि ही टर्म्स आपण या ठिकाणी पाठवली, म्हणजे हे इक्वेशन आपलं आलेलं आहे. तर या इक्वेशनला काय करायचं, इंटिग्रेट, इंटिग्रेट अबव इक्वेशन, अबव इक्वेशन. तर इंटिग्रेट कसं करणार आपण, ज्यावेळेस रिॲक्शन स्टार्ट होईल, ॲट रिॲक्शन स्टार्ट, ॲट रिॲक्शन स्टार्ट, कोणती रिॲक्शन, ए प्लस बी इट गिव्ज प्रोडक्ट ॲट रिॲक्शन स्टार्ट, त्यावेळेस टाईम काय असेल, झिरो असेल, आणि रिॲक्टंट इज कन्व्हर्टेड इन टू प्रोडक्ट, मीन्स एक्स इज इक्वल टू काय असेल, झिरो असेल ॲट टाईम टी. काही टाईम झाल्यानंतर काय असणार आहे, टी इज इक्वल टू टी असेल आणि काही रिॲक्टंटचं कन्वर्जन हे प्रोडक्टमध्ये झालेलं असेल, म्हणजेच एक्स इज इक्वल टू एक्स असणार आहे. तर इंटिग्रेट आपण कसं करणार, इंटिग्रेट डी एक्स अपॉन ए मायनस एक्स रेस टू टू, एक्स रेस टू झिरो टू एक्स रेस टू एक्स इज इक्वल टू के इन टू, इंटिग्रेट टी इज इक्वल टू झिरो टू टी इज इक्वल टू टी टाईम इन टू डी टी. तर हे आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी इंटिग्रेट याला करत आहोत. इंटिग्रेट केल्यानंतर याचं इंटिग्रेशन काय येईल, या स्टेपचं इंटिग्रेशन जे आहे ते कसं येईल बघा, याचं इंटिग्रेशन वन अपॉन ए मायनस एक्स, एकदा ए मायनस एक्सची व्हॅल्यू काय ठेवली, एकदा एक्स ठेवलेली आहे, मायनस वन अपॉन ए मायनस एक्सची व्हॅल्यू आता एकदा काय ठेवायची, या ठिकाणी झिरो ठेवायची, ए मायनस झिरो इज इक्वल टू के इन टू, याचं इंटिग्रेशन काय येईल, याचं इंटिग्रेशन टीचे येईल, याचं इंटिग्रेशन काय येईल, याचं टीचे येईल इंटिग्रेशन, बरोबर. आता हे आपण सिम्प्लिफाय करू शकतो, कसं येणार, वन अपॉन ए मायनस एक्स मायनस वन अपॉन ए, ए मायनस झिरो मीन्स ए इज इक्वल टू के इन टू टी. आता हे जर आपण डिनॉमिनेटरला घेतलं, ए इन टू ए मायनस एक्स, याच्यातलं ए मायनस एक्स आणि याच्यातलं ए, तर या ठिकाणी ए इंटू ए मायनस एक्स येण्यासाठी याला काय करावं लागेल, ए न मल्टिप्लाय करावं लागेल मायनस. आता या ठिकाणी ए आहे, या ठिकाणी ए इंटू ए मायनस एक्स येण्यासाठी या ठिकाणी काय करावं लागेल, ए मायनस एक्सने काय करावं लागेल, मल्टिप्लाय इज इक्वल टू के इंटू टी, इज इक्वल टू के इंटू टी. तर काय येईल बघा, ए मायनस मायनस ए मायनस मायनस प्लस एक्स अपॉन ए इंटू ए मायनस एक्स इज इक्वल टू के इंटू टी, इज इक्वल टू के इंटू टी. तर या ठिकाणी आता आपण स्पेस तयार केलेला आहे, पुढचं इक्वेशन बघूया काय येतं इथे. या ठिकाणी काय होईल बघा, हे प्लस ए आणि मायनस ए गेट कॅन्सल होईल, तर एक्स अपॉन ए इंटू ए मायनस एक्स इज इक्वल टू के इंटू टी, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता काय होईल बघा, आपल्याला रेट कॉन्स्टंट फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन म्हणजे के कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हे टी टी आपण इक्वल टू साईनच्या लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर केल्यानंतर काय होईल, वन अपॉन टी होईल इन टू एक्स अपॉन ए इन टू ए मायनस एक्स असं येईल, एक्स इन ए इन टू एक्स अपॉन ए इन टू ए मायनस एक्स येईल. हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, के इज इक्वल टू वन अपॉन ए टी, हे ए अगोदर लिहिलं टी नंतर लिहिलं, एक्स अपॉन ए मायनस एक्स. आणि हे जे इक्वेशन आलेलं आहे, हे इक्वेशन, ह्या इक्वेशनला काय म्हणतो आपण, सेकंड ऑर्डर रिॲक्शन, सेकंड ऑर्डर रिॲक्शन फॉर रेट कॉन्स्टंट किंवा रेट कॉन्स्टंट फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन असंही याला म्हणू शकतो. तर हे इक्वेशन तुम्हाला समजलं असेल, तर हे इक्वेशन एकदम इझी आहे, इक्वेशन एकदम इझी आहे. जसं आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स पाहिली होती त्याप्रमाणेच आपण सेकंड ऑर्डर रिॲक्शन्समध्ये आपण हे इक्वेशन डिराईव केलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणार आहोत, युनिट इन सेकंड ऑर्डर रिॲक्शन्स अँड हाफ लाईफ टाईम इन सेकंड ऑर्डर रिॲक्शन्स.
पॉइंट आहे युनिट ऑफ सेकंड ऑर्डर रिएक्शन्स. युनिट ऑफ सेकंड ऑर्डर रिएक्शन्स याच्यामध्ये बघूया आपण, रेट एक्सप्रेशन फॉर सेकंड ऑर्डर रिएक्शन इज गिवन बाय के इज इक्वल टू 1 upon A into T into X upon A minus X. हे इक्वेशन आपण आताच डिराइव केलेलं आहे. तर याच्यामध्ये एक्स अपॉन ए मायनस एक्स विल बी नंबर, हा काय याच्यामध्ये विल बी नंबर आहे. तर इक्वेशन काय येईल आपलं, के इज इक्वल टू 1 upon A आणि ए इंटू टी एवढंच राहील आपलं याच्यामध्ये, बरोबर. म्हणजे ए काय याच्यामध्ये, ए मीन्स काय याच्यामध्ये, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे. ए मीन्स काय याच्यामध्ये, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण कशामध्ये मोजतो, आपण डी एम क्यूब पर मोलमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन काउंट करत असतो. त्यानंतर टाईम हा कशामध्ये आपण काउंट करत असतो, टाईम हा सेकंदामध्ये काउंट करत असतो. टाईम कशामध्ये काउंट करतो आपण, सेकंदामध्ये काउंट करत असतो. तर काय येईल बघा याच्यामध्ये, के इज इक्वल टू 1 upon डी एम क्यूब पर मोल इंटू सेकंद. म्हणजेच के इज इक्वल टू काय येईल बघा, सॉरी या ठिकाणी काय मोल पर डी एम क्यूब आहे, या ठिकाणी काय आहे मोल पर डी एम क्यूब या ठिकाणी काय आहे मोल पर डी एम क्यूब प्लस साइन है, म्हणजेच मोल पर डी एम क्यूब म्हणजेच काय येईल या ठिकाणी, डी एम क्यूब पर आहे वरती, हे न्यूमरेटरला गेल्यानंतर काय येईल, डी एम क्यूब पर मोल पर सेकंड. म्हणजे सेकंड ऑर्डरचं युनिट काय आहे, डी एम क्यूब पर मोल पर सेकंड. म्हणजे याच्यामध्ये आपण जर इक्वेशन बघितलं, इक्वेशनमध्ये K इज इक्वल टू 1 upon A into T into X upon A minus X. तर याच्यामध्ये एक्स अपॉन ए मायनस एक्स विल बी नंबर अँड के इज इक्वल टू 1 upon T. आणि इनिशियल ए मीन्स काय याच्यामध्ये, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण कशामध्ये काउंट करत असतो, मोल पर डी एम क्यूबमध्ये आपण काउंट करत असतो. आणि टाईम कशामध्ये काउंट करतो आपण, सेकंदामध्ये. तर के इज इक्वल टू पर डी एम क्यूब मोल इंटू सेकंद, म्हणजेच के इज इक्वल टू, हे डी एम क्यूबवरती न्यूमरेटरला गेल्यानंतर डी एम क्यूब पर मोल पर सेकंद, हे काय आलं आपलं युनिट ऑफ, हे काय आलेलं आहे, युनिट ऑफ सेकंड ऑर्डर रिॲक्शन्स. हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपण बघूया हाफ लाईफ टाईम इन सेकंड ऑर्डर रिॲक्शन. तर सेकंड ऑर्डर रिॲक्शन्समध्ये हाफ लाईफ टाईम काय असतो ते बघूया. द सेकंड ऑर्डर रिॲक्शन रेट एक्सप्रेशन इक्वेशन इज गिव्हन बाय K इज इक्वल टू 1 upon A into T into X upon A minus X, बरोबर. हाफ लाईफ टाईम म्हणजेच काय, रिॲक्शन ही 50% कम्प्लीट झालेली आहे. म्हणजेच काय असणार आहे, या ठिकाणी टीची व्हॅल्यू काय असणार आहे, T 1/2 असणार आहे, बरोबर. आणि एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे, A/2 असणार आहे, बरोबर. म्हणजे रिॲक्टंट कन्व्हर्टर इंटू प्रोडक्ट, X इज इक्वल टू A/2. पुट द व्हॅल्यू टी अँड एक्स इन अबव इक्वेशन. तर काय इक्वेशन येईल बघा, K इज इक्वल टू 1 upon A. टीची व्हॅल्यू काय आहे, T 1/2 आहे, इंटू एक्सची व्हॅल्यू A/2 आहे, ए मायनस एक्सची व्हॅल्यू काय आहे, A/2 आहे, बरोबर. म्हणजेच काय येईल, K इज इक्वल टू 1 upon A into T 1/2 into A/2 upon A minus
ए बाय टू मीन्स ए बाय टू आणि हे ए बाय टू काय होईल कॅन्सल होईल म्हणजेच काय होईल के इज इक्वल टू वन अपाऊन ए इंटू टी वन हाफ ए इंटू टी वन हाफ या ठिकाणी येईल. आता या ठिकाणी आपण थोडासा स्पेस तयार करूया. हां बघा तर हे जर आपण इक्वेशन रिअरेंज केलं हे इक्वेशन हे टी वन हाफ आपण इक्वल टू स्वयंच्या लेफ्ट हँड साईडला आणि के म्हणजे याची पोझिशन आपण इंटरचेंज करूया म्हणजेच काय होईल टी वन हाफ म्हणजेच काय या ठिकाणी हाफ लाईफ टाईम आहे हाफ लाईफ टाईम आहे. टी वन हाफ इज इक्वल टू वन अपाऊन ए इंटू के आणि याच्यामध्ये ए मीन्स काय आहे ए मीन्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आहे आणि के मीन्स काय याच्यामध्ये रेट कॉन्स्टंट फॉर सेकेंड ऑर्डर रिएक्शन रेट कॉन्स्टंट फॉर सेकेंड ऑर्डर रिएक्शन आहे म्हणजेच द हाफ लाईफ टाईम इज इनिव्हर्सली प्रपोशनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड सेकंड द हाफ लाईफ टाईम इज इनिव्हर्सली प्रपोशनल टू रेट कॉन्स्टंट फॉर सेकंड ऑर्डर रिएक्शन. व्हॉट इज मीन बाय इनिव्हर्सली प्रपोशनल इनिव्हर्सली प्रपोशनल मीन्स हाफ लाईफ टाईम इन्क्रीजेस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज डिक्रीजेस वाईस वर्सा ऑर द हाफ लाईफ टाईम इन्क्रीजेस रेट कॉन्स्टंट ऑफ सेकंड ऑर्डर रिएक्शन ऑल्सो डिक्रीजेस इन्क्रीज डिक्रीज असं जर होत असेल एक जर हाफ लाईफ टाईम इन्क्रीज होत असेल तर रेट कॉन्स्टंट फॉर सेकंड ऑर्डर रिएक्शन्स हा डिक्रीज होत आहे म्हणजेच काय हे दोन्ही इनिव्हर्सली प्रपोशनल्स आहेत म्हणजेच हाफ लाईफ टाईम अँड युनिट ऑफ सेकंड ऑर्डर रिएक्शन्स हे तुम्हाला समजलं असेल. तर आपण केमिकल कायनेटिक्स लेक्चर नंबर 4 या ठिकाणी स्टॉप करत आहोत आणि जो बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.